नमस्कार, आपलं धुळे न्यूज आपले हार्दिक स्वागत करीत आहे. नमस्कार, दिनांक 12/9/17 ठळक घडामोडी. शासनाने दसऱ्यापूर्वी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करत दिलासा द्यावा, शिवसेनेचा एल्गार. माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयावर 1500 शेतकऱ्यांचा मोर्चा. नवकार गोशाळा पिंपरी धुळे येथे केंद्र पुरस्कृत NMBP पशुसंजीवनी योजनेअंतर्गत दुधाच्या गायींना व म्हशींना दिला पॅन कार्ड नंबर. युवा दक्ष पत्रकार संघ धुळेतर्फे सहभाग विभागाचा मुख्य दाराजवळ बेमुदत धरणे आंदोलन. पिंपळणे सहभाग उप अभियंत्यांची चौकशी व्हावी. बातमी क्रमांक 1. शिवसेनेचा एल्गार. जिल्हाधिकारी कार्यालयावर 1500 शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते. शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे, कर्जमाफी योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागणार आहे. अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जात असून त्यांना मानसिक त्रास होत आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे यासाठी शिवसेनेतर्फे 2 आंदोलन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेच्या शाखेसमोर ढोल बजवण्यात आले. त्यानंतर आता मोठा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सुमारे 1500 शेतकरी सहभागी झाले होते. शहरातील 40 चौपुलीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ झाला होता. मोर्चात बबन थोरात, संपर्क प्रमुख जिल्हा प्रमुख हिलाल अण्णा माळी, हेमंत साळुंके, प्राध्यापक शरद पाटील, माजी महापौर भगवान करंका, महेश मिस्तरी, भूपेंद्र लहामगे, राजेंद्र पाटील, कैलास पाटील, संजय गुजराती, विशाल देसले, विश्वनाथ पाटील व अनेक शिवसैनिक या मोर्चात सहभागी. शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रव्यापी आंदोलन सुरू केलं. पहिल्या टप्प्यामध्ये शेतकरी संवाद दौरे आयोजित केले. स्वतः शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे हे प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधत होते आणि त्याची परिणिती महाराष्ट्र शासनाला कर्जमाफीची घोषणा करावी लागली. आणि कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर बँकांकडून जेव्हा यादी मागवण्यात आली त्या याद्यांमध्ये प्रचंड तफावत आढळून आली आणि म्हणून शिवसेनेनं दुसऱ्या टप्प्यामध्ये ढोल बजाव आंदोलन चालू केलं. ढोल आंदोलनामध्ये प्राप्त किती शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू शकते याची यादी मागवण्यात आली, परंतु शासनाला ती यादी सादर करता आली नाही. त्यामुळे शासनानं घाईघाईनं निर्णय घेऊन कर्जमाफीसाठी 56 अटी लादण्यात आल्या. त्या अटी शेतकऱ्यांना एवढ्या जाचक आहेत की त्या अटी भरता भरता शेतकरी पुरता वैतागून गेलेला आहे, कंटाळलेला आहे. आणि म्हणून त्या अटीची पूर्तता करता करता किती वर्ष जातील हे सांगता येत नाही. आणि म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांनी 3रा आंदोलनाचा अंतिम टप्पा जाहीर केला आणि अंतिम टप्प्याचा आजचा मोर्चाद्वारे तहसीलदार कलेक्टर यांना निवेदन देण्यात आलं आणि ते निवेदन माननीय मुख्यमंत्र्यांकडे सोपवण्यासाठी आग्रह धरण्यात आला की कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना अटीतून वगळून दसऱ्यापूर्वी प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी मिळावी अशा प्रकारची मागणी शिवसेनेच्या वतीनं आज झाली होती. बातमी क्रमांक 2. पशुसंवर्धन विभाग केंद्र पुरस्कृत NMBP पशु संजीवनी अंतर्गत नवकार गोशाळा पिंपरी धुळे या ठिकाणी जनावरांसाठी आधार कार्ड नंबर म्हणजे कायमस्वरूपी हा नंबर राहणार आहे. दुधाचा गायींना व दुधाच्या मशीनना हा नंबर देऊन आज रोजी या गोशाळेत उद्घाटन करण्यात आले. जनावरांना असा नंबर दिल्यामुळे सर्व शेतकऱ्यांना फार मोठा फायदा होणार आहे. गाय व म्हशी हरवल्या किंवा आजारी पडल्या तर या नंबर नोंदीमुळे कॉम्प्युटरवरती कायमस्वरूपी नोंद राहणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांसाठी फार मोठी संधी सरकारने उपलब्ध करून दिलेली आहे. संपर्कासाठी डॉक्टर VG देशमुख, सहाय्यक उपायुक्त डॉक्टर संजय पाटील, डॉक्टर रमेश उकांडे, डॉक्टर गुलाब निकम, सचिव राजेंद्र चौधरी गोशाळा यांनी आवाहन केले. आम्ही 7व्या सेमिस्टरला रुरल ॲग्रिकल्चरवर एक्सपिरियन्स प्रोग्राम अंतर्गत बाळापूर ह्या गावात आहोत. 5 महिन्यासाठी आम्हाला हा प्रोग्राम आहे. आम्ही इथे कृषी विभाग, कृषी संवर्धन विभाग म्हणजे जनावरांना युनिक कोड म्हणून जो आधार नंबर दिला जातो ह्या कार्यक्रमास व्हिजिट द्यायला आलो आहे, माहिती घ्यायला आलो आहे. म्हणजे आम्ही या कार्यक्रमाचं ह्या प्रोसेसचं स्वागत करतो. अत्यंत चांगली आणि म्हणजे कृषी पशुपालकांना लाभदायी योजना आहे. जनावर हरवल्यास ते आपल्याला आयडेंटिटी म्हणून ओळखता येईल. जसं माणसाचा मोबाईल हरवतो तो सापडण्यासाठी आपण IBI कोड वापरतो, तसं या जनावरांचा कोड आपल्याला यूज करतो. गोशाळा पांढरापूर या संस्थेचा मी सेक्रेटरी आहे.
ह्या संस्थेमध्ये आज महाराष्ट्र शासनाकडून पशुसंवर्धन विभागाकडून जी आज योजना राबवण्यात येत आहे ती योजना अशी आहे की या सर्व पशूंना जेवढे दुधारू पशु आहेत या सर्व दुधारू पशूंना कानाला बिल्ले लावण्यात येत आहे जेणेकरून ह्या पशूंचा तो एक प्रकारचा आधार कार्डच आहे आणि ह्या योजनेचं आम्ही स्वागत करतो. ह्या योजनेमुळे भविष्यात आमच्याकडील ही पशु जर कुठे एखाद्या वेळेस हरवली आणि कोर्टाच्या आदेशाने जर हे पशु सोडण्यात आले तर त्यावेळेस हे पशु कुठे गेले त्याचं आयडेंटिफिकेशन होऊ शकतं. ह्या योजनेचं आम्ही स्वागत करीत आहोत महाराष्ट्र शासनाचा आणि अतिशय उत्तम योजना आहे आणि याचा आम्हाला पुरेपूर लाभ होईल. कोणत्या पशूला कधी गर्भधारणा झाली कधी आजारी कधी डोसेस दिले गेले काय दिले त्याचं सगळं डिटेल आम्हाला या बिल्ल्या मारण्यामुळे आम्हाला ते कळू शकेल त्याचा रेकॉर्ड आम्हाला मिळू शकेल. नमस्कार, मी डॉक्टर व्ही जी देशमुख सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन जिल्हा पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय धुळे व माझे सहकारी डॉक्टर संजय पाटील आहेत, डॉक्टर रमेश मुकांडे आहेत, डॉक्टर निकम आहेत आणि येथील पशुपालक या ठिकाणी आपण नवकार गोशाळा येथे आलेलो आहोत. महाराष्ट्र शासन केंद्र शासन आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातल्या सर्व जनावरांना NMBP या अंतर्गत म्हणजे एक मिशन आहे की पशुपालकांना त्यांच्याकडे असलेल्या जनावरांच्या ओळख देणे जसं आधार कार्ड आहे तसं जनावरांनासुद्धा एक आधार कार्ड पंतप्रधानांची एक महत्त्वाकांक्षी योजना म्हणून आपण आता राबवत आहोत. त्या आधार कार्डाचं वैशिष्ट्य असे राहणार आहे की जे जनावरांना टॅग मारले आहे बिल्ला मारलेला आहे तो बिल्ला मारलेला असताना त्या जनावरांचे नंतरच्या काय ॲक्टिव्हिटीज चाललेल्या असतात म्हणजे उदाहरणार्थ गाय भरवलेली आहे तर त्या तारखेला भरवलेली आहे कोणतं वीर्यानं भरवलेली आहे तिची ओळख चांगली राहते. विकली असेल तर त्या दुसऱ्या मालकाकडे गेलेली असेल. आजारी असेल तर त्याला काय आजार होता त्याला काय उत्पादन दिलेलं होतं. कृत्रिम नियंत्रण केलं असेल तर त्या कृत्रिम नियंत्रण कोणत्या ओळीचा कृत्रिम नियंत्रण केलेली आहे म्हणजे त्या जनावरांची कम्प्लीट ओळख आपल्या या माध्यमातून होणार आहे. म्हणजे बातमी क्रमांक 3 युवा दक्ष पत्रकारी संघाकडून धुळे पिंपळनेर सहावा विभाग उपविभागावरती उप अभियंता सर्व शाखा अभियंता यांनी केलेल्या सर्व कामांचे पुनर्निरीक्षण करून चौकशी करण्यात यावी तसेच त्यांच्या आवाजावी चलविचल संपत्तीची सखोल अशी चौकशी करावी यासाठी बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलेले आहे. गौतम पगारे बापूभाऊ व इतर सर्व दक्ष पत्रकार संघाचे कार्यकर्ते या उपोषणाला बसलेले आहेत. अखेरीत येणाऱ्या पिंपळनेर सहावा उपविभागातील भ्रष्टाधिकारी मुकेश ठाकूर व त्यांचे शाखा अभियंता नितीन पवार यांनी जे या वर्षामध्ये केलेली जी कामं आहेत ते निकृष्ट दर्जाची झालेली आहेत याच्यासाठी आम्ही शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे. परंतु कोणत्याही प्रकारे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी दक्ष पत्रकार संघाच्या वतीने युवा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने आज या ठिकाणी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आलेलं आहे. जर या आधी देखील अधीक्षक अभियंता यांनी जर या प्रकरणाची सखोल चौकशी केली नाही तर त्यांच्या विरोधामध्ये आंदोलन तीव्र करण्यात येईल असा दक्ष पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर करीत आहोत.